द्रोशीचा प्रश्न असतो परा संधी मिळेल म्हणून सांगतो मनाला खूप आनंद व्हायचा कारण आपण बघतो आपल्या घरामध्ये याच्या घरी जनावर असतील आपण दूध काढतो दुधाचं दही होतं पुन्हा वर्णी होतं आणि लोणीतून आपण चढून त्याच्यातून तूप काढतो ते काढले तूप पुन्हा दुधात मिळत नाही मिसळत नाही अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये नेत्यांची झाली आहे पण आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की आपण आपल्या सर्व जनसामान्यांना मिसळणारा हा नेता आहे या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्वांची मी संजीव मोदी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मला आता या ठिकाणी सांगतो हुकीच्या कार्यक्रमात थोडा वेळ मिळाला होता मी त्याही ठिकाणी सांगितलं होतं मी गोविंद केंद्रे साहेबांचा काळ पहिला त्यानंतर माझे आमचे पटवारी साहेब आले पुन्हा भोसले साहेब आले सर भोसले साहेबांच्या नंतर या तालुक्याला तुम्हाला सांगतो परदेशी झालेला होता हा तालुका आम्ही भले सुधाकरजी भालेराव साहेबांना 10 वर्ष लोकांनी निवडून दिलं पण मला असं वाटतं की 10 वर्षातून माझ्यामध्ये 5 वेळेस सुद्धा वाढवलेला भालेराव साहेबांनी कधी भेट दिली नाही कामाचा तर विषय थोडा कोणी कार्यकर्ता कधी कॅमेरा बघून आमच्या डोक्यात आला नाही अशी अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था होती पण भोसले साहेब आग वाढवण्याला जे पाणी मिळत असे आज नवीन पिढीला माहित असेल आग वाढवण्याचा पाण्याचा जो प्रश्न मिळतात मिटलेला आहे ते केवळ आणि केवळ कैलास असती भोसले साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या प्रयत्नामुळं आज वाढवण्याला भरपूर पाणी मिळत म्हणून भूल दृष्टीचा जो नेता असतो त्याला सांगायची गरज असते समाजाची काय गरज आहे काय आवश्यकता आहे हे समजून भूदृष्टीचा नेता काम करत असतो तर भोसले साहेबांच्या नंतर आपल्या उदगीर तालुक्याला आज तुम्हाला सांगतो उदगीर शहराजवळ पंचायत समितीची इमारत असेल तहसीलची इमारत असेल अशा मोठमोठ्या इमारती घरकोट झाले वाघोलीमध्ये आपल्या रुग्णालयाचं काम असेल मगरूळमध्ये असेल फुडसूर असेल हे नजरेसमोर तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या प्रमाणाचं काम कोणाच्या काळामध्ये माझ्यामध्ये विकास देशाला म्हणतात हे पाहण्यासारखं तुम्हाला सांगतो हे संजीवच्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळाले म्हणून याही पुढं आणि हे काळ घडत असेल त्याचं मूळ